भारत 2023 मध्ये पहिली मानवी अंतराळ मोहीम राबवणार आहे, त्याच काळात पहिली मानवी सागरी मोहीम गंगायान या नावाने राबवणार असल्याची माहिती अंतराळ आणि पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी या महिन्यात 27 जून रोजी संपावर जाऊ शकतात. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने सरकारने मागण्या मान्य न केल्यास संपाची घोषणा केली आहे. कर्मचारी संपावर गेल्यास सलग 3 दिवस बँका बंद राहतील. दिल्ली IFSO युनिटने असदुद्दीन ओवैसी आणि स्वामी यती नरसिंहानंद यांच्याविरुद्ध प्रक्षोभक भाषणांप्रकरणी FIR नोंदवला आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यासह 9 जणांविरुद्ध FIR नोंदवला होता. बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी कॅन्सरशी झुंज देत आहे. नुकताच अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून याचा खुलासा केला आहे. या व्हिडिओमध्ये महिमाने तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं उघड केलं आहे. व्हिडिओ शेअर करताना अनुपम यांनी महिमाला हिरो म्हटलंय. साऊथची सुपरस्टार नयनताराने चित्रपट दिग्दर्शक विघ्नेश विजन यांच्याशी विवाह केलाय. नयनताराने तमिळ तेलुगू आणि मल्याळम भाषेतील जवळपास 75 चित्रपटांमध्ये काम केलंय. पूर्व इराणमधील तबास इथे प्रवासी ट्रेन रुळावरून घसरल्यानं 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. इराणच्या सरकारी टीव्हीने याबाबत वृत्त दिलंय. अपघातात 50 हून अधिक प्रवासी जखमी झाले. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.